हॅलो एव्हरी वन आणि त्याच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलूचं फतफतं किंवा आलूची पातळ भाजी ही आपण रेसिपी बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी आलूची पाने घेतलेली आहेत डेटंसुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर ही अशी मस्त पा पानं घेतलेली आहेत मी भाजी नेहमी नेहमी घेताना तर इथे मस्त अशी मी पानं आणि खा देटंसुद्धा घेतलेली आहे तर ही देटं कशी साफ करायची आणि पानं कशी कापायची ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही अशी पानं घ्यायची आहेत तर आता ही कशी कापायची तर अशी एका एक तीन चार पानं अशी घेऊन आपण ही भाजी कापून घेणार आहोत ते इथे मी अशी तीन चार पानं अशी एकत्र करून गोळ करून अशी कापून घेणार आहोत तुम्ही कशीसुद्धा कापू शकता बारीक जाडी कशीसुद्धा कापू शकता कारण ती आपण शिजायला ठेवली लग की लगेच शिजतात आणि कु तर तुम्ही पातळ किंवा अशी बारीक किंवा जाडसुद्धा अशी कापू शकता कारण ही भाजी नेहमी आपण पातळच करतो तरी शिजतेसुद्धा लगेचच तर ही तुम्हाला मी पातळ्यामध्ये कशी बनवायची ते दाखवणार कुकर आहे कुकरमध्ये न बनवता तर याच पद्धतीने भाजी अशी कापून घ्यायची आहे सगळी पानं अशी कापून घ्यायची आहेत मस्त तर इथे आपली अशी मस्त पाने सगळी आपण कापून घेतलेली आहेत या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आता तुम्हाला मी देटं कशी कापायची ते सुद्धा सांगणारे आणि कशी साफ करायची तर या पद्धतीने साफ करून घ्यायचे आहे आणि नेहमी भाजी साफ करताना हाताला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपल्या हाताला खाज येत नाही तर या पद्धतीने असे जे धागे काढून घ्यायचे आहेत देटाचे इथे मी तुम्हाला अजून एक असं दाखवत आहे याच पद्धतीने असे सगळे धागे काढून घ्यायचे आहेत ते इथे मी सगळे असे धागे काढून घेतलेले आहेत आणि हे देटं सुद्धा आपल्याला आता मस्त असे बारीक कापून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने अशी मस्त कापून घ्यायची आहेत देट तर इथे आपली देटं वगैरे कापून झालेली आहेत तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने कापून घेतलेली आहेत तर इथे आपली भाजी अशी सगळी अशी कापून झालेली आहे याच पद्धतीमध्ये अशी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही भाजी शिजू शकता किंवा पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर इथे आता आपण दोन तीन पाण्याने मस्त भाजी धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने छान अशी भाजी धुवून घ्यायची आहे कारण पावसाळ्यामध्ये पानांच्यावरती खूप अशी माती वगैरे असते तर त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने ते इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे ते इथे दोन तीन पाणी आपण धुवून घेणार आहोत इथे मी वाल घेतलेले आहेत तर वाल मी एक दिवस भिजून दुसऱ्या दिवशी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून दिलेले तर मस्त आता छान मोड आलेले आहेत तर हे आता आपण कसे साफ करायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे पटकन कसे साफ करता येतील ते दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर कोमट पाण्यामध्ये आपण हे वाल घालून घ्यायचे आहेत म्हणजे जी साळल पटकन निघतात आणि मग आपल्याला पटकन सोलतानासुद्धा येतात तर एका भांड्यामध्ये मी असे वाल काढून घेतलेले आहेत आणि असं गरम पाणी म्हणजे कोमट थोडंसं जास्त पण गरम नाही असं मिडियम पाणी असं करून गरम करून घालून द्यायचं आहे आणि आता हे वाल आपण सोलून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवरती पातेला गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि पातेला आपलं आता छान गरम झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये मी आता दोन मोठे चम्मच तेल घालून घेणार आहे ते इथे मी दोन मोठे चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण लगत त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचे आहे मस्त अशी आलूचं फतफत भाजी म्हणजे खूप छान होते ते इथे दहा बारा लसणीच्या पाकळ्या मी अशा ठेचून लसूण अशी छान गुलाबी रंग इसपर्यंत आपण फ्राय करून घ्यायची आहे लसूण फ्राय झाले की आपण लगेच त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या घालून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तिखट तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा त्या मिरची यूज करू शकता जर तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर तुम्ही कमीसुद्धा मिरची त्याच्यामध्ये घालू शकता तर लसूण आता आपली मस्त अशी फ्राय झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा डाळ भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशा सब कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता ही एवढी मस्त छान भाजी होते तर इथे आपली लसूण अशी मस्त फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या यूज केलेल्या आहेत तुम्हाला तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही मिरची कमी यूज करा कारण आपण ह्याच्यामध्ये मसालासुद्धा यू यूज करणार आहोत तर इथे आपली असं मिरची फ्राय झालेली आहे मस्त मिरची फ्राय झाली की आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत ते इथे मी दोन चमच तिखट मिरची पावडर घालून घेणार आहे एक चमच हळद घालून घेतलेला आहे हिंग अर्धा चमच घालून घ्यायचा आहे एक चमच धना पावडर घालून घ्यायचा आहे आणि आता हे मसाले तेलामध्ये छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपण त्यामध्ये वाल जे सोडून घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वाल नसेल आवडत तर तुम्ही नुसती भाजी केली तरी चालेल शेंगदाणे टाकून पण खूप छान होते भाजी किंवा तुम्ही दुसरे कुठले कडधान्य घालत असाल तेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पण ही भाजी मी वाळामध्ये बनवणार आहे तर इथे आपण वाल आता छान मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण जी धुवून घेतलेली भाजी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कारण भाजी जेव्हा पण शिजते तेव्हा भाजी कमी होते तर इथे मी सगळी भाजी अशी घालून घेतलेली आणि पाच मिनटं मी झाकण घालून घेणार ते इथे दहा मिनटानंतर आपण झाकण खोलून बघणार आहोत तर इथे मी भाजीमध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे कारण ही भाजी अशी वाफेवरच खूप मस्त अशी शिजते तर इथे आपली भाजी अशी मस्त आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे मी एक अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा घालून घे घेतलेले आहे तुम्हाला जे शेंगदाणे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील पण शेंगदाणे खूप छान लागतात भाजीमध्ये इथे तुम्ही जर ऐवजी तुम्हाला दुसरं जर कुठले कडधान्य आवडत ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे मी चिंच घालून घेतलेली आहे चिंचणी चिंच मुलं खूप असा भाजीला छान असा फ्लेवर येतो आंबट आणि तिखट त्यामुळे चिंच तुम्ही नक्की घालून बघा भाजी खूप मस्त होते तर इथे आपण आता दा परत दहा मिनटं आपण भाजीला परत एक वाफ काढून घ्यायची आहे त्या भाजीचंच एक पाणी सुटलेलं आहे भाजीला मस्त तर इथे आपण दहा मिनटं परत आपण एक झा दहा मिनटं झाकण घालून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर आपण बघू शकता आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे परफेक्ट अशी आपली भाजी बनलेली आहे आलूचं फतपतं किंवा तर इथे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर आणीताच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि बेलकोनवर क्लिक करायला विसरू नका जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि तुम्ही ही भाजी कशी बनवता ते सुद्धा कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि त्याच किचनला फॉलो करा